मंडळी काल बिग बॉस मराठी चारच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी त्यांच्या मते पहिल्या आठवड्यातील कोण हिरो आणि कोण झिरो म्हणजेच टॉप चार स्पर्धक आणि शेवटचे चार स्पर्धक कोणते हे सांगितलंय त्यांच्या मते पहिल्या आठवड्यात हिरो म्हणजेच टॉप चारचे स्पर्धक आहेत त्रिशूल मराठे रोहित शिंदे अमृता देशमुख रुचिरा जाधव आणि खालच्या तळातील चारचे स्पर्धक म्हणजे झिरो आहेत किरण माने अपूर्वा नेमळेकर विकास आणि यशस्वी पण मंडळी महेश मांजरेकरांच्या या मताशी मी सहमत नाहीये कारण फक्त चांगलं बोललं म्हणून कुणी टॉप चार मध्ये येत नाहीये सोशल मीडियावर प्रेक्षकांची मतं बघितली तर हे टॉप चारचे स्पर्धक बिलकुलच नाहीये बहुतेक सर्व स्पर्धकांना जागे करण्यासाठी महेश मांजरेकरांनी ही काहीतरी वेगळी खेळी खेळली असावी पण मंडळी माझ्या मते पहिल्या आठवड्यातील टॉप पाच आहेत रोहित प्रसाद अक्षय तेजस्विनी समृद्धी या पाच स्पर्धकांनी पहिल्या आठवड्यात चांगला खेळ केलाय असं मला वाटतंय कारण रोहित हा इतर वेळी शांत अत्यंत समजदार पद्धतीने बोलत असतो आणि टास्कमध्ये सुद्धा तो खूप चांगला आणि पूर्ण ताकदिनिशी खेळतोय प्रसाद भलेही घरात त्याच्या अनेक सदस्यांसोबत वाद झाले असले तरी या आठवड्यात त्याने किचनचे काम खूप चांगले केले एकटा सोळा लोकांचा स्वयंपाक बनवायचा आणि ज्याला किचनचं एवढं काम येत नसताना सुद्धा तो एवढं काम करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचा स्वभाव कसाही असला तरी त्याला इतर सर्वजण टार्गेट करताय हेही दिसत होतं खास करून अपूर्वा निंबळेकर ही सतत त्याला टार्गेट करत होती त्याबरोबरच प्रसाद हा सुद्धा खूप चांगला खेळलाय यानंतर अक्षय केळकर हा सुद्धा टास्क खूप चांगल्या प्रकारे खेळलाय तो सध्या जरी अपूर्वाची हाजीहाजी करत असला तरी त्याच्या खेळातून तो एक चांगला स्पर्धक असल्याचं चा त्यांनी दाखवून दिलंय यानंतर तेजस्विनी आणि समृद्धी या दोघी सुद्धा टास्क खूप चांगल्या प्रकारे आणि पूर्ण ताकदीनीशी खेळताना दिसल्या मुली आहेत म्हणून त्या कुठेही कमी पडल्या नाहीत एका टास्क मध्ये तर अक्षयने तेजस्विनीला पकडून ठेवलं होतं पण तरी सुद्धा तेजस्विनी ही पूर्ण ताकतीने खेळली मुलगी आहे म्हणून तिने माघार घेतली नाही आणि त्या गोष्टीचा तिने इश्यू देखील केला नाही म्हणूनच तिच्या या खेळातील स्पिरिटचं कौतुक करायलाच पाहिजे पण महेश मांजरेकरांनी हा मुद्दा घेतलाच नाही तसं यावेळी तर चावडीत महेश मांजरेकरांनी अनेक मुद्दे घेतलेलेच नाहीये कदाचित ते विसरले असावे मागील सीझनमध्ये ते मुद्दे लिहून आणायचे पण यावेळी लिहून न आणल्याने ते बऱ्याच गोष्टींवर बोलायचं विसरून गेले उदाहरणार्थ किरण मानेंच्या खराब संचालनावर ते बोलले पण अपूर्वा नेंबळेकर ही अगोदरच्या एका टास्कमध्ये त्यांच्यापेक्षाही खराब संचालक होती म्हणजे स्वतःच बनवलेल्या निकषांवरती स्वतःच्या स्टीमला हरवायला निघाली होती पण आपली टीम हारते हे लक्षात येताच तिने ती फेरीच रद्द करायला लावली पण चावडीवर मात्र मांजरेकरांनी हा मुद्दा घेतलाच नाही तसंच मांजरेकरांनी रुचेऱ्याला टॉप चार मध्ये ठेवलंय हे तर मला अजिबातही पटलेलं नाहीये कारण टास्क खेळताना ती पूर्ण ताकद लावून खेळत नव्हती ताकद लावलं ला बाचाबाची केली तर ती बाहेर वाईट दिसन असं तिला वाटत होतं त्यामुळे समोरच्या स्पर्धकाला ती फक्त हात लावू का मी हात लावेन हा असंच बोलत होती पण त्याचवेळी समोरच्या टीमकडून रुचेऱ्याच्या टीममधील स्पर्धकांना अक्षरशः लोळवलं जात होतं म्हणूनच रुचिरा ताकद लावून नाही तर स्वतःच्या शरीराला सांभाळून खेळते असंच यातून दिसून आलं तसं रुचिरा बोलून ही चांगली आहेत आणि समजदार आहेत पण फक्त याच ती टॉप चारमध्ये मध्ये कशी काय असू शकते आणि तसंच अमृता देशमुखला सुद्धा मांजरेकरांनी बोलून खूप समजदार आहेत म्हणून टॉप चार मध्ये घेतलंय खरं तर येतेही अमृता देशमुख ही टास्क सुद्धा खेळली नाही फक्त डान्स मध्ये ती दिसली बाकी सुरुवातीचे काही दिवस ती आजारी होती म्हणून टास्क खेळलीच नाहीये मग ती टॉप चार मध्ये कशी काय असू शकते तर मंडळी रोहित प्रसाद अक्षय तेजस्विनी आणि समृद्धी हे मी पहिल्या आठवड्यातील निवडलेले टॉप पाच स्पर्धक आहेत मला पहिल्या आठवड्यात हो यांचा खेळ चांगला वाटला पण तुम्हाला मांजरेकरांनी निवडलेले हे टॉप चार स्पर्धक योग्य वाटतात का की तुमच्या मते पहिल्या आठवड्यातील हो टॉप पाचचे चे स्पर्धक कोणते ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा